नाशिक महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी स्थायी समिती सभागृह येथे संपन्न झाली. आयुक्त राधाकृष्ण गमे यांची ही पहिली स्थायी सभा असल्यानं त्यांचा सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्थायी सभेत भूसंपादन विषय, विकास कामं, अंदाजपत्रक सादर करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. घंटागाडी ठेका रद्द करण्यात यावा, घंटागाडी ठेकेदाराची चौकशी व्हावी, TDR AR चौकशी समिती झाली पाहिजे आदी विषयांसाठी या सभेत सदस्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसंच नगरसेवक उद्धव निमसे यांनीही या विषयासंदर्भात माहिती दिली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं आज हा खुलासा सभापतींनी वकिलांकडून मागवला, तो खुलासा माझ्या हातात पडलेला आहे. त्या खुलाशात म्हटलं आहे की 23/12/2003 ला संबंधित जागा मालकांनी त्या भूसंपादनाच्या संदर्भात महापालिकेला एक तर ताब्यात घ्यावा किंवा संपादनातून वगळावा अशाबाबतची नोटीस 2003 सालीच्या कुंभमेळ्याच्या दरम्यान दिली. आणि तेव्हापासूनच हे प्रकरण आता बागुलताईने अतिशय कळकळीने सांगितलं. मला वाटतं 2003 साली जर हा रस्ता घेतला असता तर 10 लाख रुपये फक्त या रस्त्याला लागत होते ताब्यात, ज्याला आपण आज 10 कोटी. 2003 सालच्या नांदूर येथे ज्यावेळेस रिंग रोड झाला, जत्रा रोड, त्यावेळेस शेतकऱ्यांना आयुक्ताच्या सहीचं लेखी पत्र सर्व शेतकऱ्यांना दिलेलं आहे की तुम्हाला या जागेचा ताबडतोब मोबदला देण्यात येईल, हा रस्ता करून द्यावा. या संदर्भामध्ये मी या सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की 2003 पासून 2018 आजपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई झाली? ते शेतकरी आहे, ते काय तुम्हाला 127 नोटीस देणार नाही की त्यांचं रस्ता त्यांचे तो वकील त्यांना तिथली माहिती नसेल. परंतु ज्यावेळेस महापालिका एखाद्याच्या जागेमध्ये रस्ता बनवतो, मला आठवतं साहेब आता ज्या ठिकाणी होते त्यांनी भूसंपादन अतिशय चांगलं करून काँक्रीटचे रस्ते त्या ठिकाणी तयार झाले, आम्ही दर्शनाला गेलो तेव्हा माहिती घेतली की सर्व त्यांच्या कामामध्ये झालं. परंतु आयुक्तांची सही असून प्रशासनाला 2003 पासून 2018 पर्यंत असं वाटलं नाही की त्या शेतकऱ्यांचे पैसे द्यावे. सभागृहामध्ये अनेक वेळा गेल्या 13 वर्षांमध्ये अनेक वेळा मी आवाज उठवला, त्याच्यातले अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत सभागृहातले. मला तर संतोष तुमच्या मागच्या 85 मध्ये सुद्धा आपण अनेक वेळा विषय झाला. स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी या सभेतील विषयांसंदर्भात माहिती दिली. आज स्थायी समितीच्या पटलावरती बरेच विषय होते, त्या अनुषंगाने 2-3 जे होते ते भूसंपादनाचे विषय होते, बाकीचे जे विषय होते ते विकास कामांचे विषय होते. बजेटचा देखील विषय जो आहे की बजेट 20 फेब्रुवारीपर्यंत आयुक्तांचं आणि सन्माननीय स्थायी समितीचं 31 मार्चपर्यंत दाखल करावा म्हणून, तर हे सगळे विषय असताना जे पत्र सन्माननीय सदस्यांनी दिलं होतं त्या अनुषंगाने हा जो वाद आहे तो चिघळत आहे की TDR द्यावा किंवा मोबदला द्यावा. खरं तर लँड अक्विजिशन ॲक्टप्रमाणे जे काही नोंदी आहेत किंवा ज्या प्रकारचा मोबदला देणं अपेक्षित आहे, काही कोर्ट केसेस आहेत आणि कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून एक लेखी अभिप्राय मी विधी समितीकडनं पत्र दिलं होतं की जेणेकरून ह्या विषयांबद्दलचं त्यांचं जे म्हणणं आहे ते इथे आज सदस्यांसमोर ठेवण्यात आलं होतं. त्याच्यात असं म्हणणं आहे की त्या पत्रानुसार वकील जे आपले पारेख साहेब आहेत त्यांनी त्यांचं तिथे मत व्यक्त केलेलं आहे. त्यांच्यानुसार ज्या भूधारकाने मोबदला हा रोखी संदर्भातला द्यावा आणि 50% जर आपली जी रक्कम आहे ती त्या आधी मोबदला रोखीने दिला असेल तर उर्वरित 50%ला आपण TDR द्या असं म्हणू शकत नाही, कारण 50% ऑलरेडी रोख जमा झालंय तर अंतिम निवाड्याची जी काही अमाऊंट असते ती देखील रोखीने अदा करायला लागते, असं त्यांनी त्याच्यात स्पष्टीकरण वकिलांनी दिलेलं आहे. दुसरा मुद्दा झाला 705 चा, तर हा वादग्रस्त मुद्दा आहे कारण प्रशासनाची जी भूमिका आहे याच्यामध्ये त्याच्यावरती सगळ्या सदस्यांनी आज इथे विवेचन केलेलं आहे. त्यांच्या ज्या काही त्याच्यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत त्या सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत.
त्या पद्धतीने प्रशासनाला ह्या 705 संदर्भात चौकशी करण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत. विकास कामांची जी काही त्रुटी होत्या, काही टेक्निकल होत्या त्रुटी, त्या सन्माननीय सदस्यांनी इथे सांगितल्या. आणि ज्या काही विकास कामांना सदस्यांचं पत्र आहे की हे तकूक ठेवण्यात यावे विषय, कारण त्यात त्यांना काही टेंडरिंगमध्ये प्रॉब्लेम वाटतो, सगळ्याच विकास कामांमध्ये वाटतो आहे, त्यामुळे त्या संदर्भात ही जी विकास कामं आहे ती तकूक ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये ह्याचा जो पूर्ण अभ्यास आहे तो करून ती पुढच्या वेळेसची विकास कामांना मंजुरी दिली जाईल. विशेष करून TDR आणि घंटागाडी या संदर्भातल्या चौकशी समित्या ज्या आहेत आणि ज्या प्रकारे या चौकशी समित्यांचा जो अभ्यास केलेला आहे त्यामध्ये असं निदर्शनास येतं की चौकशी समितीतले आपल्याला जे सदस्य नेमायचे आहे आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांनी आता जे प्रश्न उपस्थित केले, मुळात चौकशी समिती स्थापन करताना एक वेल बॅलन्स्ड समिती पुढे आली पाहिजे. त्याच्याकरता मला वेळ हवा आहे आणि तो मी त्या पद्धतीने करेन. आणि घंटागाडीविषयी जे काही स्टॉप पेमेंटचे निर्देश दिले होते ते पालन झालेले आहेत. या संदर्भात धर्माधिकारी साहेबांनी सांगितलं आज की ते स्थायी समितीच्या पटलावर आलं होतं. त्यांच्या ह्या स्टेटमेंटवरूनच मी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, कारण आत्तापर्यंत जे काही होतं सगळेजण असं म्हणत होते की 2016 जे काही स्थायी समितीने पूर्ण अमाऊंटला मान्यता दिली होती त्यानुसार प्रशासनाने ही कारवाई केली आहे. प्रशासनाकडनं हे उत्तर कधीच मिळालं नाही, कारण मागील महासभेत देखील मी सन्माननीय आयुक्तांना सांगितलं होतं की साहेब याबद्दलचं स्पष्टीकरण आपण द्या, तर त्यावेळेस देखील असंच सांगण्यात आलं होतं की तिथे विरोधाचं कोणतंही पत्र फाईलिलं नसल्या कारणाने हे प्रोसेस करण्यात आलेलं आहे. आणि आज जेव्हा टाउन प्लॅनिंगचे जे अधिकारी आहेत त्यांनी इथे खुलासा केलेला आहे की हे आलं पाहिजे होतं, तेव्हा मी याच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. वेद न्यूज साठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, मनपा.